ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संगमनेर तालुक्यातील साकोरी चौफुली जवळ मांडवे रस्त्यावर भगवान पेट्रोल पंपावर रविवारी 26 तारखेला मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेले तिघे मोटरसायकल मध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाणा करीत आले. पंपावरील कर्मचारी विलास भाऊसाहेब कातोरे पेट्रोल भरण्यास पंपाकडे जात असताना तिघे पंपावरील केबिन मध्ये घुसले. कॅशियर सुनील हरिभाऊ गिरे याला पिस्तुलीचा धाक दाखवित धमकी देत दुसऱ्याने हातातील रक्कम हिसकावून घेतली. तिसऱ्याने डॉवर मधील बॅग काढून तिच्यातील रक्कम काढली. लुटीनंतर मांडवे गावाच्या दिशेने ते पसार झालेत. पेट्रोल पंपावरील कर्मचारी चोर असे मोठमोठ्याने ओरडल्याने आसपासचे नागरिक पंपाकडे धावले. गिरे यांनी पेट्रोल पंप मालक आदिक खेमनर आणि व्यवस्थापक दत्ता शेंडगे यांना घटनेची माहिती दिली. ते तातडीने पंपावर पोहोचले. पेट्रोल पंप कर्मचारी सुनील गिरे यांनी घारगाव पोलिसात फिर्यादी. पोलिसांनी 3 दरोडेखोरांविरोधामध्ये दरोडाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनास्थळी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, साकूर. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.